नमस्कार, शोलापूर नामा 24 न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत। शोलापूर शासकीय विश्रामगृहात अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती शोलापूर जिल्हा पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली। या बैठकीस प्रमुख उपस्थिती राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर यांनी मार्गदर्शन केलं। यावेळी राज्य सेक्रेटरी श्री रमेश कणबसकर, सचिव प्रदीप मोहिते, मुख्य संघटक महबूब बागवान, प्रदेश कार्याध्यक्ष विवेक चव्हाण, जिल्हा अध्यक्ष अनमोल केवटे, जिल्हा उपाध्यक्ष सागर तांबोळकर, शहर अध्यक्ष ॲडव्होकेट राजू जाधव, महिला विभाग जिल्हा अध्यक्ष अरुणाताई बेजरपे, शहर अध्यक्ष प्रियंकाताई चव्हाण, अनंत गोडलल्लू, गौतम कांबळे, संतोषी गुंडे आदी पदाधिकारी उपस्थित होते। आपण जर या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा, बेल आयकन बटन प्रेस करून शोलापूर नामा 24 न्यूज चॅनलला पुढे वाढवा। जर आपण एका दिवसात जमू करू शकत असेल तर आपल्याला जर का व्यवस्थितपणे जर कार्यक्रम करायचा ठरवला, एक 8 दिवसाची जर का आपल्याला हे मिळाले, वेळ मिळाला, तर आपण कमीत कमी 200 कार्यकर्ते आपले चांगले स्वयंसेवक तयार करू शकतो आणि आपल्याकडे तशी कॅपॅसिटी आहे। त्यामुळं सोलापुरातलं आपलं काम आपण जोरदारच करणार आहोत याची मी बाबांना खात्री देतो। सोलापुरातलं काम इथून पुढे वाढत जाणार आहे। आणखीन एक 15 ते 20 दिवसांनी जूनच्या पहिल्या आठवड्यात आपण एक भव्य मेळावा करून घेऊ आणि त्या मेळाव्याला मी आज बाबांना खात्री देतो की त्या मेळाव्याला कमीत कमी 300 कार्यकर्ते आपण हवे असतील आणि त्या मेळाव्यात बाबांच्या मार्गदर्शनाखाली, बाबांच्या आदेशाने आपण निरनिराळ्या विषयावर विचारमंथन करणार आहोत आणि त्या दृष्टीने आपल्या संघटनेचं कार्य कसं पुढे जाईल हे बघणार आहोत। आता मी आपला सर्वांचं जास्त वेळ न घेता बाबांच्या मार्गदर्शनाची गरज असल्यामुळे त्यांना मी विनंती करतो, माझे 2 शब्द संपवतो, जय हिंद जय महाराष्ट्र। बाबांना विनंती करतो त्या शब्द सांग। या स्वरूपात काल फोन केला होता विवेक चव्हाण, प्रदेश कार्याध्यक्ष रमेशजी, समस्त काही फोन करतात, ज्यांनी बाबासाहेब फोन करतात, ज्यांनी पुण्याला जात आहेत, 2 दिवस पुण्यामध्ये बैठक आहे, तर आपल्याशी मला भेटायचं आहे। ठीक आहे, मी शॉर्ट नोटीसमध्ये